अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा दरम्यान बुलढाण्यातील संतनगरी शेगाव सुद्धा सजली. या अनुषंगाने अनेक रामभक्तांनी संतनगरीमध्ये कथक नृत्य व रामायणाचे सार व्यक्त करीत आनंद उत्सव केला. तर लहान मुलांनी सुद्धा रामभजने सादर केलीत. त्यांचा आनंद, त्यांचा उत्साह आमच्या प्रतिनिधीने कॅमेऱ्यामध्ये टिपलेला आहे. पाहूया त्याची एक विशेष झलक. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव. पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आता त्यांचा भव्य आणि दिव्य मंदिरामध्ये स्थापित होणार. या अनुषंगाने शेगावमधील राम मंदिरामध्ये स्त्रियांनी एकत्र येऊन पावली खेळत टाळ मृदुंगांच्या गजरात आपला आनंद व्यक्त केला. हा त्यांचा आनंद उत्सव त्यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलून दाखवला. पाहूया काय म्हणताय टाळकरी रामभक्त महिलांचा आनंद. वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर प्रभू रामचंद्र जे आहेत हे आता अयोध्येमध्ये विराजमान होणार आहे, आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण भारतच नव्हे तर संपूर्ण जग जे आहे हे राममय झालेलं आहे. आता ज्या महिलांनी इथे रामभक्तांनी ही पावली खेळलेली आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया की याबद्दल त्यांचा उत्साह काय आहे, काय काय सजायला हवं, काय काय व्हायला हवं, आणि यांच्या मनात किती आनंद आहे, किती उत्साह. पहिले मी एक श्लोकी रामायणाने सुरुवात करते. आदो राम शीतपोवनादि गमनम हत्वा मृगम कांचनम वैदेहि हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दालनम समुद्र तरणम लंकापुरी दानम पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. रामायणाबद्दल इतकं काही म्हटलेलं आहे तुलसीदासांनी की खूप हे जे यांनी श्लोक म्हटला याच्यात संपूर्ण रामायणाचा पूर्ण सार आलेला आहे. आणखी आपल्यासोबत जे हे टाळकरी आहेत यांनाही विचारू की यांचा आनंद किती आहे, यांचा उत्साह किती आहे. असं वाटतं की राम रामाची प्राण प्रतिष्ठा होत आहे. जो जो 500 वर्षापासून आपण ज्याची प्रतीक्षा करत आहे की राम भगवान साक्षात अवतरल्यासारखं वाटत आहे सध्या. आणि असं वाटत आहे की घरोघर ठिकठिकाणी पृथ्वीच्या चराचरामध्ये दीपांनी हा दिवाळीचा उत्सव साजरा व्हावा आणि सगळ्यांच्या मुखातून एकच नाम यावं, जय श्री श्रीराम भगवान की जय. अनेक पोथ्या अनेक ग्रंथांमध्ये जेव्हा महाराज काही गीते म्हणत असतात त्यावेळेस असे एक एक उदाहरण नवीन नवीन येत असतात की एक लहान मुलगा आपल्या आईला विचारतो ती एक ओळी आठवते की बतावा जननी राम कब ऐही. आणखी पुढच्या काही जे टाळकरी आहेत त्यांनाही विचारूया की त्यांचा आनंद किती द्विगुणित झालेला आहे. गगनात पण मावत नाहीये. मला असं वाटतं की सगळं शेगाव नगर संत नगरी जी आहे ती सगळी दिवे लावून लखलखीत करावी, इतका आनंद झालेला आहे. राम आपले येणार आहे. हा आज एका दिवसाच्या प्रतीक्षेवर आलेला आहे आणि उद्या अयोध्येमध्ये त्या राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांची जी
मधुर हास्यवाली मूर्ती आहे ती तिथे प्रस्थापित केल्या जाणार आहे. आणि खरोखर नुसतं जगच नाही तर संपूर्ण संतनगरीसुद्धा इथं एक सजल्यासारखी आणि प्रत्येक रामभक्ताचा जो उत्साह आहे, जो आनंद आहे, तो अतिशय शिगेला गेलेला आहे. वाटत आहे याची डोळा याची देही आम्ही हा सण सगळा अनुभवला. या क्षणाच्या आम्ही साक्षीदार झालो आणि प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव संपूर्ण भारतामध्ये साजरा होत आहे. या भूतलावर कदाचितच असा कोणता जीव असेल की जो या सोहळ्याला या सोहळ्याच्या आनंदाला आपला आनंद द्विगुणित करू इच्छित. त्यानंतर आम्ही सगळेजण आज दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करत आहे आणि आपल्या ज्या बुजुर्ग लोकांनी आधीच्या लोकांनी जे बलिदान केलेलं आहे मोठ्या लोकांनी ते आज सार्थकी लागलेले आहे आणि आम्ही हा आनंद सगळेजण एकत्र मिळून साजरा करत होतो याचा खूप आनंद होत आहे. कलियुगात आम्हाला हे भाग्य आहे आमचं, आम्हाला हे रामाचा सोहळा पाहायला मिळत आहे. काही सगळ्यांनी दिवे लावून साजरा करावा. जय श्री राम. ज्याप्रमाणे दिवाळी साजरा केली जाते त्याच त्याच्यापेक्षा अधिक उत्साह आज आपल्या येथे या भक्तांमध्ये दिसून राहिलेला आहे. आणखी विचारूया आपण यांचा किती उत्साह आहे. जय श्रीराम. जो 500 साल से हम लोग सोच रहे थे वो दिन आज आ गया है कि हम पूरे गांव शहर नगरी हर एक छोटे बड़े जगह दीप उत्सव से ऐसा जगमगा दे कि जय श्री राम का नारा रात दिन सब छोटे से लेके बड़ों तक के जय श्री राम का नारा चालू है. इतना उत्सव है, इतना उत्सव है. आज हमारा वो दिन बहुत नज़दीक आ गया है. इसके लिए हम सब बहुत दीपावली के रूप में इसको मना रहे हैं और आगे भी हम ये दिन जो 22 जनवरी हम लोग दीपावली के ही रूप में मनाएंगे. जय श्री राम. भक्तांच्या काय त्यांच्या भावना आहेत या भावना आपण स्वतःही व्यक्त करू शकत नाहीत, पण त्या किती चांगल्या प्रकारे व्यक्त करतात त्यांच्या भावना तेही अजून पाहूया आपण. नमस्कार. जय श्रीराम. आपल्या हिंदू दैवत श्री रामचंद्र प्रभू 500 वर्षानंतर आपल्याला त्यांचं सर्वस्व करायची संधी मिळते आहे. इतके वर्ष झाले आपण ती खूप म्हणजे डोळ्यात प्राण आणून आपण ही गोष्ट व्हावी असं वाटत होतं ती आज झाली. याचा खरंच खूप खूप आनंद होत आहे. तो आनंद कसा शब्दात व्यक्त करावा हे सुद्धा सुचत नाही. डोळ्यात अखंड पाणी वाहत आहे. प्रभू रामचंद्रचरणी नतमस्तक होऊन जय श्रीराम हा नारा लावून नतमस्तक. हे मंदिर बनत असताना अनेक लोकांनी या अगोदर कारसेवा केलेली आहे. या कारसेवेमध्ये सुद्धा अनेक लोकांचे जी मन होती ती त्याबद्दल आपण भावना ज्या व्यक्त करू शकतो त्या करू शकतो, परंतु येथे ज्या महिला आहेत आणखी यांनाही विचारू आहे की यांचं मत काय आहे. जय श्रीराम. लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम अशा आदर्शांचा आदर्श राम अशा प्रभू रामचंद्राला माझा पहिले नमस्कार. आणि आज आमची अवस्था पण शबरीसारखी झाली आहे. 500 वर्षापासून आम्ही ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होतो तो क्षण आज आमच्यासाठी खरोखर खूप म्हणजे दिवाळीच्या रूपात तर आलाच आहे. आणि आज आमचं सगळ्यांचं इतकं भाग्य आहे की तो क्षण आज आम्ही खूप आनंदात आहे. आणि याची देही याची डोळा असा हा क्षण आम्ही 3 दिवसापासून अनुभवतो आहे. आणि शबरीसारखी आमची पण प्रतीक्षा आता राम येणार, राम आएंगे, राम आएंगे असं आम्ही खूप दिवसापासून प्रतीक्षेत आहोत. आणि खरंच आमचे प्रभू रामचंद्र उद्या नक्की येणार आहे. जय श्रीराम. कॅमेरा पर्सन.